प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खात्याचा दर आठवड्याला एक्सेल सीट मध्ये न चुकता हिशोब घेतात, पण बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडित असलेल्या म्हाडा नोकर भरतीबाबत लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाहीये। ते मागील आठवड्यापासून म्हाडाचे नोकर भरती परीक्षेमध्ये घोटाळा होणार आहे, त्यात तुम्ही बळी पडू नका असं वारंवार प्रसार माध्यमातून आवाहन करत होते। जर त्यांना घोटाळ्याची पूर्वकल्पना होती आणि घर खातं राष्ट्रवादीकडे असताना सुद्धा त्यांना मध्यरात्री 1:30 वाजता ही परीक्षा का रद्द करावी लागली, यावरून सिद्ध होतंय की महाराष्ट्रातील या प्रस्थापिताच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यामध्ये रस आहे। एक एक पैसा गोळा करून परीक्षेसाठी पोहोचलेल्या बहुजनांच्या पोरांविषयी, नोकरी अभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजनांच्या मुलांविषयी त्यांना काहीही देणं घेणं राहिलेलं नाहीये।